Good afternoon, students. Welcome to Joel Academy Mansar. Today we can start the next part, that is a permanent tissues. Culture lecture, we discussed what we call as a meristematic tissues. Meristematic tissue. We said that plant tissue basically don't type as a meristematic tissue and a permanent tissue depending upon the ability of cell division. Okay. ज्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची ऍबिलिटी असते ते मेरिस्टमॅटिक टिश्यूज असतात आणि ज्या टिश्यूज मध्ये सेल डिव्हिजनची ऍबिलिटी लॉस झालेली असते ते परमनंट टिश्यूज असतात. परमनंट टिश्यू जे म्हणजे मेरिस्टमॅटिक टिश्यू पासूनच परमनंट टिश्यूज फॉर्मेशन होतात. पण परमनंट टिश्यू जे त्याच्यामध्ये परत दोन टाईप पडतात, एक सिम्पल परमनंट टिश्यू आणि एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिम्पल परमनंट टिश्यू द परमनंट टिश्यू विच इज मेड अप बाय ओनली वन टाईप ऑफ सेल, एकाच टाईपच्या सेलने बनत असते तर त्याला आपण बोलतो सिम्पल परमनंट टिश्यू. ओके, तर आज आपण सिम्पल परमनंट टिश्यू बद्दल बोलणार आहे. काल मी तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन शिकवलंय, आज आपण डायरेक्टली सिम्पल परमनंट टिश्यू बद्दल इंट्रोडक्शन गॅदर करणार आहे. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे आपल्याकडे, देर आर थ्री सिम्पल परमनंट टिश्यू, दॅट इज वन कॉल्ड एज अ पॅरेन्कायमा, अनदर वन इज कॉल्ड एज अ कोलेनकायमा अँड थर्ड वन इज कॉल्ड एज अ स्क्लेरेनकायमा. तर त्यात पहिल्या गोष्टी आपण डिस्कस करू पॅरेन्कायमा टिश्यू बद्दल. बघा बाळांनो, द पॅरेन्कायमा सेल्स आर जनरली थिन वॉल्ड, दे आर आयसोडायमेट्रिक अँड पॉलिगोनल इन शेप. ओके, म्हणजे त्या सेल्स थिन वॉल्ड असतात, ओके, लिव्हिंग असतात आणि त्यानंतर आयसोडायमेट्रिक असतात, म्हणजे सगळ्या सेल्स या सेम साईजचे असतात. ओके, सेल वॉल, देअर सेल वॉल इज मेड अप बाय द सेल्युलोज, म्हणजे सेल वॉल जी आहे ती सेल्युलोज ने बनलेली असते. अँड सेल्स आर लिव्हिंग पजेस अ सेंट्रल वॅक्युअल, त्याच्या सेंट्रल न्यूक्लियाय, त्याच्यामध्ये सेंट्रल न्यूक्लियाय दिसतो अँड देअर प्रेझेन्स ऑफ वॅक्युअल दिसतो, त्याच्यामध्ये वॅक्युअल पण दिसतं. ओके, टू स्टोअर द फूड अँड स्टोअर टू स्टोअर द वॉटर. ओके, सो लार्ज वॅक्युअल त्याच्यामध्ये दिसतं. जनरली दे पजेस द इंटरसेल्युलर स्पेसेस, त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस असतात. कारण कालच आपण असं शिकलो होतो की जे पॅरेन्कायमा असतात त्याचे मॉडिफिकेशन होऊ शकतात. देअर आर टू टाईप ऑफ मॉडिफिकेशन, इफ देअर प्रेझेन्स ऑफ द क्लोरोप्लास्ट, जर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे देन इट इज कॉल्ड क्लोरेनकायमा. अँड इफ देअर प्रेझेन्स ऑफ एअर सॅक, आणि जर त्याच्यामध्ये एअर सॅक आहे देन इट इज कॉल्ड एरेनकायमा. म्हणून एरेनकायमामध्ये मोस्टली इंटरसेल्युलर स्पेस आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण काय सांगितलं की इंटरसेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. द टू सेल्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर, याच्यामध्ये दोन सेल जे आहेत ते एकमेकांबरोबर इंटरकनेक्ट होतात. ओके, अँड देअर इज अ सायटोप्लाझमिक ब्रिज इज फाउंडिंग बिटवीन देम, त्याच्यामध्ये एक सायटोप्लाझमिक ब्रिज बनतो, दॅट इज कॉल्ड ऍज अ प्लाझ्माडेसमा. त्याला आपण काय बोलतो प्लाझ्माडेस म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, या सेल एकमेकांबरोबर कंटिन्यू होतात विथ द हेल्प ऑफ प्लाझ्माडेस म्हणतात. ठीक आहे ना, पॅरेन्कायमा जे पॅरेन्कायमाचं ज्यावेळेस डिफरन्शिएशन होतं, ओके, पॅरेन्कायमाचं डिफरन्शिएशन म्हणजे जनरली त्या काय होतं की डिफरन्शिएशन म्हणजे काय, व्हेन अ स्पेशलाइज सेल बिकम अनस्पेशलाइज, स्पेशलाइज सेल परत कशी बनायला लागते, अनस्पेशलाइज बनायला लागते, तर त्यावेळेस त्यांचं डिफरन्शिएशन, त्याला आपण डिफरन्शिएशन बोलतो. आणि ज्यावेळेस पॅरेन्कायमाच्या सेलमध्ये डिफरन्शिएशन होतं त्याच्याच पासून वेस्क्युलर आणि कॉर्ड कॅम्बियमचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, एक सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, वेस्क्युलर कॅम्बियम जे दॅट इज अ कॅम्बियम विच इज प्रेझेंट इन बिटवीन वेस्क्युलर टिश्यू, दॅट इज झायलम आणि फ्लोएम मध्ये जो कॅम्बियम असतो त्याला आपण बोलतो वेस्क्युलर कॅम्बियम. त्याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते स्टेम मध्ये. ओके, आणि कॉर्ड कॅम्बियम वगैरे जे, ओके, त्याच्यामुळे कॉर्डचं फॉर्मेशन होतं किंवा बार्कचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, तर एवढी गोष्ट होती आपल्याकडे अबाउट द पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमाचं मग मेन फंक्शन काय, बघा सिम्पल फंक्शन आहे पॅरेन्कायमाचे. जर क्लोरेनकायमा कन्सिडर केलं तर क्लोरोप्लास्ट म्हटलं फोटोसिंथेसिस करेल, व्हॅक्युअल म्हटल्यावर टू स्टोअर द फूड मटेरियल अँड वॉटर. ओके, एरेनकायमा म्हटल्यावरती जे काही फ्लोएटिंग प्लांट्स असतील त्याच्यामध्ये पॅरेन्कायमा दिसतील आणि म्हणजे एरेनकायमा दिसतील, सो बायोमासी प्रोव्हाइड करेल. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दिस पॅरेन्कायमा आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द पार्ट ऑफ द प्लांट. ओके, प्लांटच्या सगळ्या पार्ट्स मध्ये दिसेल. जास्त तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घ्याल, ओके, एखाद्या स्टेमचा किंवा रूटचा, तर तिथे एपिडर्मिस, एंडोडर्मिस, त्यानंतर एपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, त्यानंतर पेरिसायकल, त्यानंतर स्टील, त्यानंतर पीथ, असे जे पार्ट दिसतील त्याच्या जवळपास सगळ्या रिजन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, दॅट इज अ पॅरेन्कायमा सेल्स पाहायला मिळतील. ठीक आहे, सो दिस इज द पॅरेन्कायमा सेल. सेकंड सेल एवढा कोलेनकायमा. बघा, कोलेनकायमा ही सुद्धा लिव्हिंग सेल आहे, हिच्यातही सेंट्रल न्यूक्लियाय आहे पण व्हॅक्युअल स्मॉल आहे. मी कालच तुम्हाला एक वाक्य सांगितलंय, तुम्हाला प्लांट टिश्यूचा जर स्टडी करायचा आहे तर कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. इथं व्हॅक्युअल लार्ज आहे, इथं व्हॅक्युअल स्मॉल आहे. ठीक आहे, इथं सेल वॉल सेल्युलोज ने बनलेली आहे पॅरेन्कायमा मध्ये, बट इन केस ऑफ कोलेनकायमा सेल वॉल इज मेड अप बाय सेल्युलोज बट ऍट द कॉर्नर देअर प्रेझेन्स ऑफ अ पेक्टिन. ओके, इथं पेक्टिन म्हणून थोडीफार काय मिळणार, तिथं रिजिड
रिजिडिटी मिळणार ठीक आहे आणि रिजिड लक्षात ठेवा कोलेंकायमा हा लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू आहे आणि स्क्लेरेंकायमा हा डेड मेकॅनिकल टिश्यू ठीक आहे सो जनरली देअर प्रेझेन्स ऑफ द पिट्स त्याच्यामध्ये पिट्स दिसतात पिट्स इज वन ऑफ द मॉडिफिकेशन ऑफ सेल वॉल सेल वॉलचं झालेलं मॉडिफिकेशन आहे ओके सेल चॅप्टर जर तुम्ही शिकला असाल तर सेल वॉल जी ती तीन लेअरने बनते जनरली पहिला असतो दॅट इज ए मिडल लॅमिना ओके त्यानंतरचा दुसरा लेअर आपण जनरली कन्सिडर करतो प्रायमरी वॉल त्यानंतर कन्सिडर करतो सेकंडरी वॉल ज्या ज्या ठिकाणी सेकंडरी वॉल ऑफ सेल तिथे तिथं पिट्स फॉर्मेशन होतं ओके सो लक्षात ठेवा की पिट्स दिस आर द मॉडिफिकेशन ऑफ सेल वॉल सेल वॉलचं मॉडिफिकेशन आहे जिथं सेकंडरी वॉल ऑफ सेल असेल तिथं पिट्सचं फॉर्मेशन होईल ठीक आहे सो देअर प्रेझेन्स ऑफ पिट्स इंटरसेल्युलर स्पेसेस आर ऍब्सेंट ओके यांच्यामध्ये कुठल्या टाइपचे इंटरसेल्युलर स्पेस नसतात याचा अर्थ असेल एकमेकांना एकदम कॉम्पॅक्ट काय झालेले असतात आयन झालेले असतात ठीक आहे हा लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू आणि लक्षात ठेवा कोलेंकायमा इज ऍब्सेंट इन अ मोनोकॉट हे मोनोकॉट मध्ये ऍब्सेंट असतं ऍज वेल ऍज रूट्स ऑफ द डायकॉट आणि डायकॉटच्या रूट्स मध्ये सुद्धा कोलेंकायमा आपल्याला पाहायला मिळत नाही ओके कोलेंकायमाचे काही फंक्शन्स आहेत ऑलरेडी आपण पाहिलं की इज लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू म्हटल्यावरती मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल टू द यंग स्टेम यंग स्टेमला आणि पीटीओला ऑफ द लीफ ओके त्यानंतर सगळ्यात सेकंड सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इट अलाउज द बेंडिंग अँड पुलिंग ऑफ द प्लांट पार्ट ओके एखाद्या प्लांट पार्टला बेंड व्हायचंय ओके किंवा पुल व्हायचंय तर त्याच्यासाठी सुद्धा कोण मदत करत कोलेन काय मदत करत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इट अवॉइड व्हॉट वी कॉल्ड एज अ टिअरिंग ऑफ लीफ ओके टिअरिंग म्हणजे समजा जोरात एखादा विसलिंग ऑफ जनरली एअर विसलिंग झालं जोरदार अशी एअर आली ओके आणि त्याच्यामुळे जे काय आपल्याकडे काय लीफ आहे ओके तर त्या लीफ ब्रेक होऊ शकत नाही ओके म्हणजे समजा लीफचं ब्रेकिंग वगैरे जनरली होत नाही बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ कोलेंकायमा ओके म्हणून लक्षात ठेवा की इट प्रिव्हेंट द टिअरिंग ऑफ लीफ लीफचं टिअरिंग प्रिव्हेंट होतं ठीक आहे त्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज स्क्लेरेंकायमा स्क्लेरेंकायमा ह्या डेड सेल्सने बनलेला असतो ओके थिक वॉल सेल्स असतात आणि ह्यांचं जे काही सेल वॉल आहे ते लिग्निनने बनलेले असते जनरली ओके म्हणून जनरली गोष्ट लक्षात ठेवा हे फॉर्मेशनच्या वेळेस तर लिव्हिंग असतात पण मॅच्युरिटीच्या वेळेस काय झालेले असतात डेड झालेले असतात ओके इट डिवाइड ऑफ सायटोप्लाझम सायटोप्लाझम जवळपास नाहीच ओके अँड सेल वॉल इज मेड अप ऑफ बाय द लिग्निन ओके जनरली सेल्स दोन टाईपचे असतात त्याच्यामध्ये एक फायबर्स आणि एक स्क्वेअर फायबर म्हणजे धाग्यासारखे काही सेल्स असतात सो थ्रेड लाईक इलॉन्गेटेड आणि ज्याच्या एंड टॅपर असतात ओके दोन्ही बाजूला असे टॅपर आणि मध्यभागाला थोडेसे स्वेल दिसतात स्क्लेराइड तसे असतात स्क्लेराइड हे ब्रॉड असतात ओके आणि ज्या काही ब्लंट एंड वॉल्स असतात म्हणजे दोन्ही बाजूला ब्लंट असतात त्या इथं दोन्ही बाजूला ते टॅपर असतात लक्षात ठेवा त्याच्यानंतर फायबर्स नेहमी बंडल्स मध्ये पाहायला मिळतात पण स्क्लेराइड नेहमी सिंगल दिसा पडतात ओके त्याच्यानंतर इथे जे पिट्स दिसतात फायबर्स मध्ये जे पिट्स दिसतात ते नॅरो असतात अनब्रांच असतात आणि ऑब्लिक असतात ओके म्हणजे ते एकदम छोटेसे असतात अनब्रांच असतात ब्रांचिंग दिसत नाही आणि ऑब्लिक म्हणजे तिरक्या पद्धतीने अरेंज झालेले असतात पण जे स्क्लेराइड्स असतात त्याच्यामध्ये डीप पिट्स असतात ब्रांच आणि स्ट्रेट टाईपचे पिट्स सापडतात ओके तर ही बेसिक डिफरन्स आहे फायबर्स आणि स्क्लेराइड मधला स्क्लेरेंकायमाचं सुद्धा मेन फंक्शन आहे प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ ते प्रोव्हाइड करणारच आहे ओके इट ऑल्सो प्रोव्हाइड द बेंडिंग ओके ऑफ द प्लांट पार्ट एखाद्या प्लांट पार्टचं बेंडिंग प्रिव्हेंट करतं इट ऑल्सो प्रिव्हेंट द फॉलिंग ऑफ लीफ ओके म्हणजे समजा जे काही एरियल पार्ट्स आहेत म्हणजे ते लवकर फॉल अप होत नाही ओके याचं कारण बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ स्क्लेरेंकायमा स्क्लेरेंकायमा ऑल्सो फॉर्म द पेरिकार्प ऑफ द सम फ्रूट काही फ्रूटचे पेरिकार्प सुद्धा कशाने बनते स्क्लेरेंकायमाने बनते फॉर एक्झाम्पल तुम्ही गव्हा घ्या ओके सॅपोटा घ्या यासारखे जे फ्रुट्स असतात त्यांचं जे पेरिकार्प बाहेरचा जो कव्हरिंग आहे ते स्क्लेरेंकायमाने बनतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही कमर्शियल फायबर्स असतात फॉर एक्झाम्पल ज्यूट वगैरे जे फायबर्स आहे ते सुद्धा कशाने बनतात स्क्लेरेंकायमाने बनतात ठीक आहे अशा पद्धतीने हे आपल्याकडे काय होतं दिस इज ऑल अबाउट दी सिम्पल परमनंट टिश्यू ओके स्टुडंट्स आता आपण स्टार्ट करणार आहे दॅट इज ए कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की जे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे ज्या परमनंट टिश्यू मध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स असतात परमनंट टिश्यू इज मेड अप ऑफ बाय डिफरंट टाईप ऑफ सेल्स त्याला आपण जनरली काय बोलतो दॅट इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आणि त्याचे दोन टाईप आहे दॅट इज वॅस्क्युलर टिश्यूज ओके कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आपण वॅस्क्युलर टिश्यू पण बोलू शकतो एक आहे झायलेम आणि दुसरं आहे व्हॉट वी कॉल्ड एज अ फ्लोएम ओके सो झायलेम जे आहे ते वॉटर कंडक्टिंग टिश्यू आपण कन्सिडर करतो आणि फ्लोएम जे आहे ते फूड कंडक्टिंग टिश्यू आपण कन्सिडर करतो झायलेम विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ हायड्रोम अँड फ्लोएम विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ लेप्टोम ठीक आहे
Xylem is considered as a dead tissue, while phloem is considered as a living tissue. Okay. मैं काला सोच तो बोलता हूँ कि xylem is made up of by four type of cells. Xylem चार टाइप के सेल ने बनता है. Tracheids ने बनता, vessels ने बनता, xylem parenchyma ने बनता, और xylem sclerenchyma ने बनता. ठीक है? आता जनरली ह्याच्या मध्ये जे काही tracheids, vessels आणि xylem sclerenchyma आहे हे सगळे dead आहेत. ओके. फक्त झायलम पॅराकायमा सेल्स काय लिविंग सेल आहे. ओके. म्हणून याला डेड टिश्यू कन्सिडर केला जातो कारण याच्यातल्या तीन सेल्स या डेड. ठीक आहे. आता याच्यातली पहिली गोष्ट आपण स्टार्ट करणार आहे ट्रॅकिड्स. बघा बळांनो ट्रॅकिड्स जे ह्या सेल्स इलॉन्गेटेड असतात, स्पिंडल शेपचे असतात, म्हणजे ट्यूब लाईक असतात आणि डेड असतात. ओके. जनरली ह्यांचे जे एम्स आहेत हे एम्स आहेत ट्रॅकिड्सचे. ओके. तर हे एम्स असे ऑब्लिक तिरक्या पद्धतीचे असतात आणि टॅपर बनलेले असतात. ओके. सो एम्स आर ऑब्लिक अँड टॅपर आणि यांची जी सेल वॉल आहे ही लिग्निफाइड असते. ठीक आहे. आणि मी ही गोष्ट ऑलरेडी सांगितली, ज्यांची सेल वॉल लिग्निफाइड आहे ते सेल डेड आहे लक्षात ठेवा, आणि ज्यांची सेल वॉल ही सेल्युलोज बनलेली ते जनरली लिविंग असते. ओके. मोस्टली नाव याच्यामध्ये जे ट्रॅकिड्स आहे, ट्रॅकिड 95% वुड फॉर्मेशन मध्ये मदत करतं इन केस ऑफ जिम्नोस्पर्म. ओके. आणि 5% वुड फॉर्मेशन मध्ये मदत करतं ते एंजियोस्पर्म मध्ये. ओके. आणि ट्रॅकिडच्या वॉल वरती डिफरंट टाईपचे लिग्निनच्या थिकनिंग दिसतात. ओके. ह्याच्यामध्ये जर ती थिकनिंग अशी रिंग लाईक दिसत असेल तर तिला अन्युलर थिकनिंग म्हणतात. जर स्प्रिंग सारखी दिसत असेल तर त्याला स्पायरल थिकनिंग म्हणतात. जर लॅडर शेप दिसत असेल अल्टरनेट मॅनर मध्ये तर त्याला स्कॅलरी फॉर्म किंवा रेटिक्युलेट म्हणतात. आणि जर समजा परफोरेशन दिसत असेल, होल लाईक दिसत असेल तर त्याला पिटेड म्हणतात. जर छोटेसे पिट्स दिसत असतील तर त्याला सिंपल पिटेड म्हणतात. मोठे दिसत असेल तर त्याला बॉर्डर्ड पिटेड असं म्हणतात. ठीक आहे. तर जनरली ट्रॅकिंग्स ओके हे आपल्याकडे पहिला डेड सेल होते कशातली झायलिन. दुसऱ्या वेळा वेसल्स. दोघांमध्ये काय फरक आहे बघा. ट्रॅकिंग जनरली स्मॉलर असते एज कम्पेअर टू वेसल. ठीक आहे. आणि वेसल परफोरेटेड असते. इट इनवॉल्व इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. ओके. जनरली हेच मेनली वॉटरच्या कंडक्शन मध्ये किंवा मिनरलच्या कंडक्शन मध्ये वेसल रोल प्ले करते. ओके. एज कम्पेअर टू ट्रॅकिंग. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेसल्स जे आहेत त्या जिम्नोस्पर्म मध्ये अब्सेंट असतात. ओके. वेसल्स आर टोटली अब्सेंट इन जिम्नोस्पर्म. त्याचा एक एक्सेप्शन केस आहे, दॅट इज ग्निटम. ओके. ग्निटम हे एका टाईपचं काय जिम्नोस्पर्म आहे पण त्याच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि यांची सेल वॉल लिग्निफाइड आहे. ओके. म्हणजे ही सुद्धा डेडच आहे. ओके. आपण हिची जी लुमेन आहे म्हणजे आतली जी कॅव्हिटी ही वाईड आहे एज कम्पेअर टू ट्रॅकिड्स. ओके. जनरली जे मोनोपॉड्स आहेत त्यांच्यामध्ये वेसल्स ह्या राउंडेड असतात आणि जे काही डायकॉट आहे त्यांच्यामध्ये त्या अँग्युलर असतं लक्षात ठेवा. जो झायलेम जी झायलेम सर्वाईल तयार होईल तिला प्रोटोझायलेम म्हणतात आणि जी झायलेम नंतर तयार होईल तिला मेटाझायलेम म्हणतात. बाकी परत ऐका, जी झायलेम पहिल्यांदा तयार होईल तिला प्रोटोझायलेम म्हणतात आणि जी झायलेम नंतर तयार होईल तिला मेटाझायलेम म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे प्रोटोझायलेम असतं त्याच्यावरती एक तर तुम्हाला अन्युलर थिकनिंग दिसू शकते किंवा स्पायरल थिकनिंग दिसू शकते आणि जे नंतर बनलेलं मेटा झाली मी त्याच्यावरती तुम्हाला रेटिक्युलेट टाईपची काय दिसू शकते किंवा दॅट इज अ स्कॅलर फॉर्म टाईपची काय दिसू शकते, व्हॉट वी कॉल एज अ थिकनिंग दिसू शकते. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द प्रोटोझायलम, हे वाक्य लय महत्वाचं आहे. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ प्रोटोझायलम त्याच्या झायलमचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे एंडार्च झायलम आणि दुसरं दॅट इज एक्सार्च झायलम. हे वाक्य महत्वाचं आहे, हे पुढे पण आपल्याला युज करायचंय. जर प्रोटोझायलम सेंटरला असेल लक्षात ठेवा, पीतच्या जागेवरती असेल सेंटरला असेल आणि बाहेरच्या बाजूला जर त्याला मेटाझायलम सराउंड करून घेत असेल तर त्याला म्हणायचं एंडार्च झायलम. हे स्टेम मध्ये असं दिसतं एंडार्च झायलम असं लक्षात ठेवा. आणि जर प्रोटोझायलम बाहेरच्या बाजूला असेल आणि मेटाझायलम सेंटरला असेल तर त्याला म्हणायचं एक्सार्च झायलम. ते जनरली रूट मध्ये दिसतं. ठीक आहे. म्हणून हे ध्यान ठेवा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ व्हॉट वी कॉल्ड एज ए प्रोटोझायलम. प्रोटोझायलम कुठे सेंटरला आहे, आतल्या बाजूला येते एंडार्च म्हणायचं, बाहेरच्या बाजूला येतं एक्सार्च म्हणायचं. ठीक आहे. एंडार्च एंडार्च झायलम जो एक स्टेम मध्ये दिसणार, एक्सार्च झायलम जो एक तो जनरली रूट मध्ये दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर झायलम पॅरेन्काइमा ही ओनली लिव्हिंग सेल आहे झायलमची. ओके. आणि ही स्टोअर करते स्टार्चला. ओके. आणि ह्याची सेल वॉल पण कशाने बनलेली असतात, सेल्युलोजने. त्याच्यानंतर इट इन्व्हॉल्व इन द
म्हणजे लॅटरल और रेडियल कंडक्शन, जे लॅटरल साईड चं कंडक्शन आहे ओके त्याच्यामध्ये, किंवा रेडियल साईड चं कंडक्शन आहे त्याच्यामध्ये रोल प्ले करेल, दॅट इज झायलिन पॅरेन्कायमा. ओके हा क्वेश्चन नीटला बनू शकतो का, विच सेल्स ऑफ द झायलिन कॅन प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन लॅटरल कंडक्शन ऑफ द सॅप. तर लक्षात ठेवा झायलिन पॅरेन्कायमा इन्वॉल्व इन द लॅटरल कंडक्शन ऑफ सॅप. लॅटरल साईडने सॅप वगैरे मटेरियल वॉटर कंडक्ट करण्यासाठी मदत कोण करतं, झायलिन पॅरेन्कायमा करते. सॅप काय म्हणतो, सॅप म्हणजे इट इज अ वॉटर, ते वॉटरच असतं बट विथ डिझॉल्व मिनरल्स, त्याच्यामध्ये काही मिनरल्स काय झालेले असतात, डिझॉल्व झालेले असतात. ठीक आहे, आणि नेक्स्ट पार्ट दॅट इज झायलिन स्क्लेरेन्कायमा. आता हे तर आपल्याला माहिती स्क्लेरेन्कायमा रिलेटेडच आहे, दॅट इज कॉमनली कॉल्ड झायलिन फायबर. तिथे इलॉंगेटेड स्पिंडल शेप असते म्हणजे टॅपरिंग एंडस असणार आणि लिग्निफाइड सेल वाले ओके जनरली मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम करेल, म्हणून थोडंफार झायलिन कशामध्ये काम करतं, सपोर्ट देण्यामध्ये सुद्धा काम करतं प्लांटला. ठीक आहे, तर हा पहिला आपल्याकडे काय होता, दॅट इज ए कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, दॅट इज अ झायलिन. ठीक आहे, सेकंड पार्ट आपण स्टार्ट करतो, सेकंड कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू दॅट इज अ फ्लोएम, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ लेप्टम. फ्लोएम फूड कंडक्टिंग टिश्यू आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी हे सांगितलं का, फूडचं ट्रान्सपोर्टेशन हे सुक्रोजच्या फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे, आणि अकॉर्डिंग टू डिफ्युजन चालतं फ्रॉम सप्लाय इन टू सिंकिंग. ओके, सप्लाय म्हणजे जिथं फूड सिंथेसाइज होईल किंवा जिथं फूड सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये प्रेझेंट असेल तिथून सिंक इन कडे जिथं फूडची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लोएम जे हे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये येतो याच्यामध्ये सुद्धा चार टाइपच्या सेल्स आहेत. पहिली सेल आहे सीओ ट्यूब. ओके, सीओ ट्यूब सीओ सेल ने म्हणतात, सीओ ट्यूब कंपॅनियन सेल, फ्लोएम पॅरेन्कायमा आणि फ्लोएम स्क्लेरेन्कायमा, दॅट इज फ्लोएम फायबर पण म्हणू शकता त्याला तुम्ही, किंवा बास्ट सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, आता याची पहिली गोष्ट बघा, दॅट इज अ सीओ ट्यूब. ओके, बघा सीओ ट्यूब जे हे जिम्नोस्पर्म मध्ये जनरली सीओ ट्यूब आणि कंपॅनियन सेल या दोन गोष्टी असतील. ओके, सीओ ट्यूब आणि कंपॅनियन सेलच्या ऐवजी जिम्नोस्पर्म मध्ये अल्ब्युमिनस सेल्स आणि सीओ सेल प्रेझेंट आहेत. ओके, ज्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये मदत करतात, फूड ट्रान्सपोर्टेशन मध्ये मदत करतात. सीओ ट्यूब जे असतात त्या जनरली लॉन्ग असतात, इलॉंगेटेड असतात, ट्यूब सारखे असतात, नॉन न्यूक्लिएटेड, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. हे जनरली लक्षात ठेवा की सीओ ट्यूब जे आहेत ओके त्यांचं जे फंक्शन आहे हे टोटली कंट्रोल करतात कंपॅनियन सेल. याचा अर्थ सीओ ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल हे एकमेकांच्या इंटरॅक्शन मध्ये असतात, लक्षात ठेवा. आणि त्यांचे जे एंड वॉल्स आहेत म्हणजे जे टॅपरिंग एंड्स आहेत त्यांचे, त्याला छोटे छोटे पोअर्स असतात. ओके, ते पोअर्स असतात, दॅट इज परफोरेटेड असतात इन अ सीओ लाईक मॅनर, म्हणजे चाळणी सारखे असतात. अँड देयर वॉज अ सेंट्रल वॅक्युम, ज्याच्यामध्ये लार्ज सेंट्रल वॅक्युम असतो आणि म्हणून सायटोप्लाझम पेरिटेरी सराउंडला म्हणजे थोडासा कमी प्रमाणामध्ये सरकतो बाजूला. ओके, सेंट्रल बाजूने थोडासा बाजूला सरकतो आणि पेरिफेरल सायटोप्लाझम आहे. पण न्यूक्लियस याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं लार्ज सेल म्हणून. आणि आता जेव्हा मी सांगितलं की जे कंपॅनियन सेल आहे, कंपॅनियन सेलच तिचा जो न्यूक्लियस आहे कंपॅनियन सेलचा, हेच कोणाचं फंक्शन कंट्रोल करतो, सीओ ट्यूबचं. म्हणजे असं जनरली कन्सिडर पण केलं जातं की सीओ ट्यूब आणि कंपॅनियन सेल हे एकाच ओरिजिनचे ऍट द इव्होल्युशनरी पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, कारण ज्या वेळेस सीओ ट्यूब डेड होते किंवा कंपॅनियन सेल डेड होते त्याच वेळेस सीओ ट्यूब सुद्धा काय होते, डेड होते. याचा अर्थ ती फॉर्म सुद्धा होताना दोघं एकत्रितपणे फॉर्म होत असतील आणि डेड सुद्धा होताना दोघं एकत्रितपणे डेड होतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे होतं सीओ ट्यूब. लक्षात ठेवा सीओ ट्यूब ही जी गोष्ट आहे ही कशामध्ये असेल, ते जिम्नोस्पर्म मध्ये असेल, इन्स्टेड ऑफ सीओ ट्यूब त्याच्यामध्ये अल्ब्युमिनस सेल्स आणि सीओ सेल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय सांगितलं, सीओ ट्यूब ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये नॉन न्यूक्लिएटेड आहेत, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. कंपॅनियन सेलचं न्यूक्लियस कोणाचं फंक्शनला कंट्रोल करतो, सीओ ट्यूबच्या फंक्शनला कंट्रोल करतो. ठीक आहे, आता दुसऱ्या बघा कंपॅनियन सेल, कंपॅनियन सेल कंडक्टर पॅरेन्कायमा सेल आहे पण त्यास थोडेसे स्पेशलाइज झालेल्या पॅरेन्कायमा सेल आहे. दे आर प्रेझेंट इन असोसिएशन विथ सीओ ट्यूब्स. ठीक आहे, देन सीओ ट्यूब अँड कंपॅनियन सेल्स, सीओ ट्यूब आणि कंपॅनियन सेल जे असतात दे आर इंटरकनेक्टेड थ्रू द पीट्स. ते एकमेकांबरोबर काय होतात, इंटरकनेक्ट होतात विथ द हेल्प ऑफ पीट्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सीओ ट्यूब्स पासून जे काही फूडचं ट्रान्सपोर्टेशन असेल ओके तर त्याच्यामध्ये जो काही प्रेशर ग्रेडियंट तयार होईल म्हणजे एका सीओ सेल कडून दुसऱ्या सीओ सेल कडे ओके ज्यावेळेस फूडचं ट्रान्सपोर्टेशन होत असेल आणि त्याच्यामध्ये जो काही प्रेशर ग्रेडियंट तयार होईल म्हणजे इकडे डिफ्युजन प्रेशर जास्त झाला की इकडे डिफ्युजन प्रेशर कमी असेल तर हा सप्लाय एंड बनेल आणि हा सिंक एंड बनेल, तर इथून फूड इथपर्यंत घेऊन जायचं. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतं कंपॅनियन सेल, कारण इट मेंटेन द प्रेशर ग्रेडियंट इन द सीओ ट्यूब्स. ओके, सीओ ट्यूबचं प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करायचं काम कोणाचं असतं, कंपॅनियन सेलचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर
फ्लोएम पॅरेन्काइमा. फ्लोएम पॅरेन्काइमा जे ही इलॉंगेटेड आहे. ओके, इलॉंगेटेड सेल टॅपरिंग एंड्स असतो, म्हणजे स्पिंडल शेप आहे. सेल वॉल सेल्युलोज ने बनती आणि तिला पण पीट्स प्रेझेंट आहे. ओके, आता हे तिन्ही सेल्स लिव्हिंग सेल्स लक्षात ठेवा. ओके, यांचे सेल वॉल सेल्युलोज ने बनतात आणि इथं पीट्स पण आहे आणि इथं प्लाझ्मोडेसमाटाचं कनेक्शन पण आहे. म्हणजे एक फ्लोएम पॅरेन्काइमा दुसऱ्या फ्लोएम पॅरेन्काइमा बरोबर प्लाझ्मोडेसमाटा म्हणजे एक सायटोप्लाझमिक ब्रिज बनवते ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे दोन टाईपचं असतं, एक सिम्पोल ट्रान्सपोर्ट आणि एक अँटीपोल ट्रान्सपोर्ट. जनरली जिथं प्लाझ्मोडेसमाटा बनतं तिथं सिम्पोल ट्रान्सपोर्ट चालतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो इथं स्टोअर हे फ्लोएम पॅरेन्काइमाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. तर हे फूडला स्टोअर करतात आणि काही बाकीचे सबस्टन्स म्हणजे जनरली जे वेस्टच असतात असं कन्सिडर केलं तरी चालेल. रेझिन सारखं सबस्टन्स, लॅटेक्स सारखं सबस्टन्स, म्युसिलेज सारखं सबस्टन्स. ओके, तर हे जे सबस्टन्स आहेत म्युसिलेज वॅक्स सबस्टन्स आपल्याला माहिती आहे, जे काही प्लांट अक्वाटिक प्लांट्स असतात. ओके, तर त्याचे जे काही यूज असतात त्यांना डिकम्पोजिशन साठी प्रिव्हेंट करण्यासाठी, डिकम्पोजिशन पासून प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्या लीप वरती जे काही वॅक्सी कोटिंग वगैरे असतं ते म्युसिलेज ने बनलेलं असतं. ठीक आहे, आणि हे फ्लोएम पॅरेन्काइमामध्ये असतात ते मोस्ट ऑफ दी मोनोकॉट मध्ये काय असतात, अब्सेंट असतात. ओके, सो हे होतं आपल्याकडे दॅट इज फ्लोएम पॅरेन्काइमा. त्यानंतर पार्ट आहे दॅट इज फ्लोएम स्क्लेरेन्काइमा. फ्लोएम स्क्लेरेन्काइमा दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बास्ट ऑर फ्लोएम फायबर्स. हे जे काही फ्लोएम स्क्लेरेन्काइमा इट इज ओनली द डेड सेल ऑफ दी व्हॉट वी कॉल्ड एज ए फ्लोएम. ही फ्लोएमचे डेड सेल आहे. जनरली ही प्रायमरी फ्लोएम जे न्यूली फॉर्म फ्लोएम असतं ज्याला आपण प्रोटोफ्लोएम बोलू त्याच्यामध्ये ते ऍब्सेंट, त्याच्यामध्ये ते जनरली ऍब्सेंट असते, पण सेकंडरी फ्लोएम मध्ये हे प्रेझेंट असते, लक्षात ठेवा. ओके, आणि ही इलॉंगेटेड स्पिंडल शेप आहे अँड ब्रांच आहे. डेड सेल आहे कारण ही सेल वॉल लिग्निफाइड आहे, लक्षात ठेवा. अँड इट इज ऑल्सो हेल्प इन द प्रोडक्शन ऑफ कमर्शियल फायबर्स. जे कमर्शियल फायबर्स आहे म्हणजे कमर्शियल रोप्स वगैरे जे असतात, जनरली आपण ऑलरेडी हे सांगितलं की जे ज्यूट वगैरे, ओके, फ्लेक्स वगैरे जे, ओके, ज्यूट फायबर, फ्लेक्स फायबर्स हे सगळे जे बनवायचे असतात ते फ्लोएम स्क्लेरेन्काइमापासून बनतात. ठीक आहे, म्हणून ध्यानात ठेवा की आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू होते, एक झायलेम आणि एक फ्लोएम.